अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। स्मार्ट सिटी बस की वजह से तालुके के काली पीली के ड्राइवर्स की रोजी रोटी खतरे में, म्यूनिसिपल कमिश्नर को महजर पेश। रोजोन मॉल ढोल ताशों से गूंज उठा। और देवगिरी कॉलेज की तालिबा ने कुश्ती के मुकाबले में कांसे का तमगा हासिल करके औरंगाबाद शहर का नाम किया रोशन। अब खबरें तफसील से। स्मार्ट सिटी बस को तालुके के हुदूद में पाबंदी आयद किए जाए, क्योंकि इसकी वजह से काली पीली जीप के मालकान और ड्राइवर्स की रोजी रोटी बंद हो रही है। ऐसा मेमोरेंडम आज म्यूनिसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर को पेश किया गया। आम्ही महानगर पालिका आयुक्त चौधरी साहेबांना भेटाय सालो। आम्ही याच्या पहिले 23 तारखेला एक निवेदन दिलं होतं स्मार्ट सिटी बसबद्दल। तर ग्रामीण भागात जे बसा चालत्या आहे तर ते याची हद जे आहे तर फक्त 20 किलोमीटरच्या आत आहे, पण हे हद सोडून जे आहे तर 10-15 किलोमीटर तिकडे चाललेले आहे। तर याचा परिणाम असा झाला की आमचे जे काळी पिवळी धारक आहे हे बिचारे आता परेशान झालेले आहे। बस येते, 4-5 सीट घेऊन तुमचे स्मार्ट सिटीवाले बस ते घेऊन जाते, तर त्यांना त्यांचं पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच्याकरता आम्ही 23 तारखेला एक निवेदन आज जे आहे स्मरणपत्र म्हणून चौधरी साहेबाला, महानगरपालिका आयुक्त चौधरी साहेबाला आम्ही त्यांना निदर्शनाचं आणून देत आहे। साहेब, दुसऱ्यांदा आहे, काहीतरी याच्यावर करा। नसता तिसऱ्या निवेदनाला आम्ही आमचे 1000 ते 1500 काळी पिवळी चालक मालक जे त्या गाड्या आत मुख्यालयात आम्ही लावू, याचे जे परिणाम होतील ते यांना भोगावे लागतील, याची यांनी गंभीरतेने याची नोंद घ्यावी। बलीराम पाटिल स्कूल में मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतमाम किया गया था। इस सिलसिले में ऑल इंडिया तलबा साइंस कॉन्फ्रेंस और ताल्लुका साइंस ड्रामा फेस्टिवल का एहतमाम किया गया था। ऑल इंडिया तलबा साइंस कॉन्फ्रेंस और ताल्लुका सतह के साइंस ड्रामा फेस्टिवल का एहतमाम बलीराम पाटिल स्कूल सिडको N9 औरंगाबाद में किया गया था। इस प्रोग्राम में म्यूनसिपल कॉरपोरेशन एजुकेशन ऑफिसर राजू सोनारे बतौर मेहमान खसूसी मौजूद थे। स्कूल के कारगुजार सदर M.K. चौहान बतौर सदर मौजूद थे। निज़ामत के फ़रज़ A.P. अष्टीकर ने अंजाम दिए। कालावधीमध्ये म्हणजे आज जे आपल्या आमच्या विद्यालयामध्ये स्पर्धा आयोजित केली आहे त्यामध्ये नाट्योत्सव स्पर्धा आणि दुसरी आहे विज्ञान मेळावा, या दोन स्पर्धेचं आयोजन माध्यमिक शिक्षण विभाग औरंगाबाद आणि महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे। त्याच्या पाठीमागचा उद्देश असा की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वेगवेगळ्या संकल्पना इतरांपर्यंत कसं पोहोचवतात, या दोन माध्यमातून म्हणजे नाट्योत्सव आणि मेळावा या दोन माध्यमातून कसं पोहोचवता येईल यासाठी महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम राबवलेला आहे। तर या चांगल्या उपक्रमासाठी आमच्या विद्यालयाकडून जे काही करता येईल ते करण्याचा आणि देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। या नाट्योत्सव स्पर्धेमध्ये जवळपास 8 संघांनी भाग घेतलेले आहेत आत्तापर्यंत, त्यापैकी काही संघाची स्पर्धा झालेली आहे, अजून स्पर्धा चालूच आहे। आणि त्यानंतर विज्ञान मेळाव्याचं हे आम्ही थोड्याच वेळामध्ये त्याचं उद्घाटन करून ती सुद्धा स्पर्धा आम्ही घेणार आहोत। श्री गणेश महासंघ छावनी और गरवारे कम्युनिटी सेंटर छावनी की जानिब से गणेश फेस्टिवल के सिलसिले में मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतमाम गरवारे कम्युनिटी सेंटर छावनी में किया गया था। श्री गणेश महासंघ और गरवारे कम्युनिटी सेंटर छावनी के इश्तराक से मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतमाम किया गया है। ये मुकाबले गरवारे कम्युनिटी सेंटर छावनी में हो रहे हैं। आज थैला पाँव में डालकर चलना, 3 पैरों की दौड़, नीमू चमचा रेस,
म्यूजिकल चेयर्स, एक मिनट का शो वगैरह प्रोग्राम्स हुए। लायंस क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाना की जानिब से मुफ्त 5 रोज़ा प्लास्टिक सर्जरी कैंप का 13 सितंबर को आगाज होगा। पद्मश्री श्री शरद कुमार दीक्षित यांच्या 46व्या प्लास्टिक शिबिराचे आयोजन यावर्षी 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याप्रमाणे पूर्ण तयारीसुद्धा झालेली आहे। 2 वर्षाच्या गॅपनंतर आपण हा कॅम्प घेत आहे आणि त्यासाठी लायन क्लब चिकलठाणा औरंगाबादचे अध्यक्ष श्री विजय कुमार अग्रवाल आणि त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत आणि यावेळी कॅम्पची वेळ दरवर्षी आपण डिसेंबर महिन्यात कॅम्प घेत असतो आणि यावेळी पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये हा कॅम्प घेत आहे। त्यामुळे लोकांमध्ये या कॅम्पबद्दलची माहिती जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी या उद्देशाने ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित करण्यात आलेली होती। तर मला विश्वास आहे की या माध्यमातून मराठवाड्यातील जास्तीत जास्त जनतेपर्यंत हा मेसेज जाऊन जास्तीत जास्त रुग्णांना या कॅम्पचा फायदा होईल आणि या दरवर्षीपेक्षा आम्ही एका नवीन संकल्पनेतनं हा कॅम्प करत आहोत। यामध्ये आम्ही गो ग्रीन हा कन्सेप्ट घेऊन जो परिवारपूरक असा हा कॅम्प आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ही सुद्धा एक नवीन सुरुवात असणार आहे आणि मला विश्वास आहे की श्री विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा सुद्धा एक यशस्वी असा कॅम्प होईल। श्री गणेश महासंघ की जानिब से मुख्तलिफ सामाजिक प्रोग्राम्स पर अमल दरामद किया जा रहा है। इस सिलसिले में प्रोजोन मॉल में आज दोपहर को ढोल ताशे के मुकाबले का एहतमाम किया गया था। श्री गणेश महासंघ की जानिब से मुख्तलिफ सामाजिक प्रोग्राम्स पर अमल दरामद किया जा रहा है। इस जिम्न में आज प्रोजोन मॉल में दोपहर को ढोल ताशों के मुकाबले का एहतमाम किया गया था। इस मौके पर ढोल ताशों के अलग अलग ग्रुप्स ने अपने फ़न का इजहार किया और नाजरीन का दिल जीत लिया। इस मौके पर शायकीन के अलावा कई मौजूद शख्सियतें मौजूद थीं। यावर्षी ढोल पथक उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही एक स्पर्धा आज आयोजित केलेली आहे आणि आज सर्व शहरातील ढोल पथक या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेले आहे। मी सर्व शहरामध्ये एक सांस्कृतिक एक प्रथा एक जोपासना केली पाहिजे या निमित्ताने आज या महासंघाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे उत्साहाच्या वातावरणामध्ये आज ही स्पर्धा पार पडत आहे। 2,22,222 रुपये एकूण रक्कम आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची। घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा ADN गणेशा। या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकता। या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा। या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा। सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ ADN वर प्रसारित करण्यात येतील। यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील। तर वाट कसली बघताय, त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप। आगमन गणरायाचं होत होतं पण जल्लोषात दणक्यात होत नव्हतं। यावर्षी त्या जल्लोषात त्या दणक्यात होणार आहे
आणि म्हणून यावर्षीचा गणेशोत्सव 3 वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा एकदा नियमितपणे होणार आहे. यावर्षीचा उल्हास उत्साह हा वेगळाच असणार आहे. मी समस्त बांधवांना माता भगिनींना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देईल. शुभेच्छा देत असताना गणराला ही प्रार्थना करेल की अतिवृष्टीमुळे जे शेतकरी आज दुखावलेले यांना लवकरात लवकर मदत मिळू दे. महागाईचा भडका जो उडालेला आहे तो कमी होऊ दे आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे अशा प्रकारची प्रार्थना मी गणरायाला करेन. शहरातील सर्व गणेश मंडळाला गणपती उत्सवाच्या शहरातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. गेल्या 2 वर्षामध्ये गणेशोत्सव सर्वसामान्य माणसाला करता आला नाही, पण यावेळेस आपण पाहिलं असं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर गणेशोत्सव फार जोरात आणि आनंदात मनवायला या ठिकाणी सर्व जनता एकदम आनंदात आहे. त्याच्यामुळं मी शहरातल्या सर्व गणेशोत्सव मंडळाला सांगा की आपण चांगल्या पद्धतीचे आपले काही देखावे असतील, काही लोकांची अपेक्षा हे असतील, त्या ठिकाणी येणारे जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या लोकांना देखावा पाहता येईल अशा पद्धतीने आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी काम करावं. आपण आपल्या मंडळाचं सुद्धा लक्ष द्यावं. आपण मंडळामध्ये कुठेही फालतूगिरी होणार नाही, कुठेही फालतू काम कोणी करणार नाही अशा पद्धतीचे आपण त्या ठिकाणी बघावं. गणेशोत्सव एकदम आनंदात उत्सवात माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जसं सांगितलं की जोरात कितीही मोठा वसवा कितीही चांगला वसवा आनंदात आपण या ठिकाणी गणेशोत्सव मनवा, पण कुठेही लोकांना त्रास होणार नाही त्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्वांना बरोबर घेऊन या शहरातील सर्व नागरिकांना जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 10 दिवसामध्ये साजरा करावा अशी त्यांना नम्रतेची विनंती करतो. गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझी सर्व तरुणांना सर्व तरुण गणेश भक्तांना एक विनंती राहील. एक आगळंवेगळं प्रकारचं संकट तरुण वर्गावर आलेलं आहे. तरुण हा फार व्यसनाच्या अधीन झालेला आहे, तर आपल्याला सर्वांना मिळून व्यसनमुक्त छत्रपती संभाजीनगर करण्याचा संकल्प आपण या गणेशोत्सवानिमित्त करूया. महिला संरक्षणाचा संकल्प या गणेशोत्सवानिमित्त करूया. अशाच शुभेच्छा मी सर्व गणेश भक्तांना देतो. धन्यवाद. तब्बल 2 वर्षानंतर यंदाच्या श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी सर्व गणेश भक्तांना मिळालेली असून या गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावं. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. सर्व श्री गणेश भक्तांना व सर्व देशवासियांना छावणी गणेश महासंघ व जाधव मंडप डेकोरेटर्स आणि केशव सुपर मार्केट छावणीतर्फे सर्वांना शुभेच्छा. तसेच आपला हा 10 दिवसाचा श्री गणेश उत्सव साजरा करताना शासनाने दिलेले नियम आणि पोलीस आयुक्ताकडून आलेल्या सूचना, पोलीस प्रशासनाकडून आलेल्या सूचना याचं पालन करून सर्वांनी हा सण साजरा करावा. परत एकदा सर्वांतर्फे आमच्या गणेश महासंघातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम 2022 गणेशोत्सव फेस्टिवलनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. वंध्यत्व ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्यात एक चांगली गोष्ट अशी म्हणजे पूर्वीसारखं लोक सोशल स्टिग्मा त्यामध्ये आता ठेवत नाही. ट्रीटमेंट आणि उपचारासाठी बरेच जोडपे मेजॉरिटी ऑफ द कपल्स OPD-मध्ये किंवा टेस्ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपचारासाठी येतात. मी या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की टेस्ट्यूब बेबी म्हणजे IVF इनव्हिट्रो फर्टिलायझेशन या क्षेत्रामध्ये आता प्रचंड प्रगती झालेली आहे. ॲडव्हान्स प्रयोगशाळा, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशन, प्लाझ्मा थेरपी, ICSI, लेझर असिस्टेड हॅचिंग अशा प्रगत ट्रीटमेंट आणि टेक्नॉलॉजीजमुळं या विषयाचा सक्सेस रेट हा अनेक पटीने वाढलेला आहे. त्यामुळे ज्यांना काहीही करून मूलबाळ होत नसेल अशा जोडप्यांनी काही विचार न करता टेस्ट्यूब बेबी की म्हणजेच IVF याचा वापर करायला हरकत नाही. पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. मी सतीश रावसाहेब दांडेकर, शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रत्नापूर, खुलताबाद.
माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मी दिनेश आंभोरे, खुलताबाद पंचायत समितीचे माजी उपसभापती भारतीय जनता पार्टी, यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। संतोष अंबादास लाटे, सोनखेडा, शाखा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोनखेडा। राधाक्ष नामले, मी मूळ पडेगावचा आहे, मी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक आहे होतो। मी या छावणी गणेश मंडळाच्या वतीने मी छावणी गणेश भक्तांना, छावणी परिसरातील सर्व जनतेला, पडेगाव, मिठमिठा, भावशिंगपुरा, तिसगाव, गोलवाडी, कांचनवाडी, नक्षत्रवाडी आणि अलीकडचे जे कर्णपूर आहे, या ठिकाणचे सर्व गणेश भक्तांना विनंती करतो, त्यांनी शांततेने गणपतीचे विसर्जन करावे। सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मी संतोष कुमार बनसले, स्वच्छ निरीक्षक, छावणी कोष, औरंगाबाद। माझ्याकडून सर्व गणेश भक्तांना एकदम शुभेच्छा, मनापासून हार्दिक शुभेच्छा। सर्वांनी हे चांगल्या रीतीने, योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हे पार पाडावी ही सर्वांना मला विनंती। मध्येच करणार आता, याच्यानंतर आता कोरोना आता येऊ नको आमच्याकडे, आणि कोरोना आमच्याकडून दूर करावा होता। बस कोरोना 2-3 वर्षापासून फार सर्वजण आम्ही परेशान आहोत। आता सर्वांनी गणेश भक्तांना ही विनंती करावं, असं मी पण विनंती करतोय देवाला। आता या सर्व नंतर असं परत कोरोना येऊ नको आमच्याकडे, आणि सर्व यांनी पण खबरदारी घ्यायला पाहिजे। वक्त के बाद आपका दोबारा इस्तकबाल। राजनगर, मुकुंदनगर वार्ड के शहरियों के मसाइल में रोज बरोज इजाफा हो रहा है। बहुजन समाज पार्टी की जानिब से आज जिला कलेक्टर ऑफिस के रूबरू शदीद एहतजाज किया गया। शासन आणि प्रशासन महानगर पालिकेचे वारंवार आम्ही आंदोलन मोर्चे करून दुर्लक्ष करत आहेत, त्याला गेंड्याची चमडी चढलेली आहे। म्हणून आज आम्ही मुकुंदनगर, राजनगरच्या सर्व नागरिक महिलाच्या वतीनं पडत्या पावसामध्ये आंदोलन करत आहोत। आमची मूळ मागणी अशी आहे की गेल्या वर्षी पावसाच्या पाण्याने एका महिलेचा मृत्यू झाला, यावर्षी रस्ता नसल्यामुळं अधुरं काम केल्या रस्त्याच्या ठेकेदारानं, म्हणून एका नागरिकांचा यावर्षी मृत्यू झाला। या सगळंच जबाबदार कोणी असेल तर इथलं शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी। 2 दिवसापहिले हरिभाऊ बागडेकडे गेलो होतो, त्यांनी उडवाउडीची उत्तर दिले। आज आमच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, डेनीच्या लाईनची व्यवस्था नाही, महिला उघड्यावर जात आहे स्वच्छालयासाठी, पिण्याचं पाणी नसल्यामुळं, रस्ते नसल्यामुळं वेठीत असलेली परिस्थिती, स्मार्ट सिटी म्हणणाऱ्या औरंगाबादमध्ये इथे बेकार परिस्थिती राजनगर आणि मुकुंदनगरची झालेली आहे। ही व्यथा मांडण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यानं येते कधी आमच्याकडे दुर्लक्ष केलं या आंदोलन या मोर्चाला, तर 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन झाला असून आम्ही मुक्त झालेलो नाही आहोत। आमच्यावर आजही अन्याय अत्याचार चालू आहेत आणि हे दिसू लागलं आम्ही मुक्त झालेलो नाही आहोत। आम्ही मुख्यमंत्र्यालय सांगणार आहोत, आत्मदहनाचा इशारा देणार आहोत 17 सप्टेंबरला, आणि मुख्यमंत्री 12 तारखेला औरंगाबादला येत आहेत, तर औरंगाबादला मुख्यमंत्र्याला घेरावा घालण्याचं काम आम्ही महिलाच्या वतीनं, मुकुंदनगर, राजनगरच्या वतीनं करणार आहोत, आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहणार आहे। मुकुंदनगर येथील रस्त्याचं काम न झाल्यामुळे तिथं आमची आई 2 वर्षापूर्वी अटॅक येऊन मारलेली आहे। आम्हाला तिथं रिक्षाची सोय नाही आहे किंवा ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, तिकडे लेडीजची रस्त्यावर डिलिव्हरी होती आणि नंतर आम्हाला पेशंटला घेऊन जायलासुद्धा तिथं रिक्षा मिळत नाही आहे, सुविधा नाही आहे, ॲम्ब्युलन्स नाही आहे, स्कूलचं नाही आहे, लहान लेकरांचे प्रॉब्लेम होऊ लागले तिकडे। जर तुम्ही सरकार लक्ष देत नाही आहे तर तिथल्या रहिवाशांनी करायचं काय आहे? आणि आम्हाला टॅक्स लावला आहे, सगळं काही केलं आहे, मग आम्ही टॅक्स भरायचा कसा? आम्हाला कचरा गाडी नाही, रोड नाही आहे, पाणी नाही आहे, आम्हाला कोणत्या सरकारी सुरक्षा नाही आहे। राजनगर मुकुंदवाडी आहे, तिकडे आम्हाला कोणतीच सुविधा नाही आहे, रोडची अजिबात रोड नाही आहे, चिखल, पावसाचा चिखल होतो, त्याच्यामुळं पटरीवरतीन जात आहेत मुलं, लोक, बायका, त्याच्यामुळं प्रत्येक मृत्यूमुखी पडतो आहे। आम्ही खूप वेळेस मोर्चा आणला आहे पण त्याचा काहीच रिझल्ट नाही आहे, मग याचं काय करणार आहे? त्याचं आम्हाला काहीतरी सांगायचं ना, आम्ही किती वेळेस मोर्चा आणायचा? आज आम्ही पावसामध्ये लेकरं बाळं घरी सोडून इथं आलो आहे, घरी काय लेकरांचे हाल होत आहेत ते माहिती नाही आम्हाला, पण आम्ही इथं आलो आहे। परत एक मुलगी वाहून गेली आमच्या इकडं, तर तिला पण शासनाने म्हणा, अधिकाऱ्यांनी म्हणा लेटर दिलं आहे, त्याचं पण काहीच नियोजन नाही आहे आतापर्यंत, मग हे किती दिवस असं चालणार आहे? औरंगाबाद एक तरफ स्मार्ट सिटी के जानिब गामजन है और दूसरी जानिब टाउन हॉल लाल मस्जिद के सामने ड्रेनेज का गंदा पानी बह रहा है,
म्युनिसिपल कॉर्पोरेशन से करीब इस इलाके से कचरे और गंदगी का मसला बार बार शिकायत करने के बावजूद कम नहीं होता। औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन से वॉकिंग डिस्टेंस पर लाल मस्जिद के सामने ड्रेनेज का गंदा पानी बह रहा है। वाजह हो के मकई गेट पर ड्रेनेज लाइन बंद हो जाने की वजह से ऊपर से नीचे की तरफ पानी बहकर आ रहा है। इस रास्ते से बीबी का मकबरा जाने वाले सयाह, घाटी अस्पताल जाने वाले मरीज और लाल मस्जिद के नमाजी आते जाते हैं। इसके अलावा दीगर तमाम शहरी और मकामी महल्ले वालों को परेशानी का मुकाबला करना पड़ रहा है। गंदे पानी के जमा होने और कचरे की वजह से गंदी बदबू से शहरियान परेशान है। मच्छरों की वजह से महल्ले वालों का जीना दोभर हो गया है। इस गंदगी की वजह से बीमारियों के फैलने का खदशा है। म्युनिसिपल कॉर्पोरेशन इस मसले पर तवज्जो दें, ऐसी अपील शहरियान ने की है। वाजह हो कि इस इलाके में साबिका में भी ऐसे मसाइल पैदा हो चुके हैं। अगर औरंगाबाद को हकीकत में स्मार्ट सिटी बनाना है तो पहले गंदगी का मसला हल करना होगा। भाई ये तो आदत पड़ गई हम लोगों को, ये हमेशा के लिए हो रहा है, ये नई बात नहीं है। कोई यहाँ पे टाउन हॉल के लिए ये कोई काम कर रहे कॉर्पोरेटर जो है यहाँ के, वो आ रहे भी है, काम भी कर रहे हैं, लेकिन वो क्यों हो रहा है ये मेरी रिक्वेस्ट कॉर्पोरेशन से है कि आयुक्त से रिक्वेस्ट है, वो आके देखिए अपना अपना जो एक दिल से काम करो, पब्लिक की दुआ लीजिए। मेरा बोलना वही है लोगों को कि पाइपलाइन बड़ी डालिए, छोटी निकाल दीजिए। यहाँ के जो नगर सेवक उन्होंने बिल्कुल अच्छे से अच्छा काम करे यहाँ पे, लेकिन बाद में क्या करो किसकी गलती है वो मेरे रिक्वेस्ट है कॉर्पोरेशन से, वो देखना चाहिए। वो देखिए कंबन लाइन कैसा क्या है, कैसे गंदगी फैली वाली यहाँ टाउन हॉल पे, सबको दिक्कत आने में परेशानी सबको हो रही है। मच्छर है, गंदगी है, पर बीमारी है, बच्चे छोटे हुए बच्चे बीमार पड़े, स्कूल के बच्चे, सामने मस्जिद है, ये जमीन का मंदिर है, तो वहाँ पर डेनी लाइन पूरा गंदगी पूरा पानी आ रहा है। ठीक यहाँ पे 10 कदम में मेरी अपना महानगर पालिका है, तो वहाँ के ऑफिसर यहाँ आ रहे देख के आ रहे, कुछ एक्शन नहीं हो रहा, पे कुछ काम भी नहीं हो रहा, आगे सिर्फ देख के आ रहे, कोई एक्शन करने वाला नहीं है, कोई बोलने वाला नहीं है, सिर्फ आ रहे। हाँ 2 दिन में काम हो जाएगा, 3 दिन में काम हो जाएगा, पर एक्शन कोई नहीं उठा रहा, एक्शन सिर्फ आ रहे, सिर्फ देख रहे कर रहे। हाँ हो जाएंगे आज, कल हो जाएगा, अभी हो जाएगा, अभी 10 मिनट में आदमी आ रहा है महानगर पालिका से, कोई एक्शन करने वाला कोई नहीं है। पर देवगिरी कॉलेज की तलबा ने रोहतक हरियाणा में हुए कौमी कुश्ती मुकाबले में कांसे का तमगा हासिल किया और शहर औरंगाबाद का नाम रोशन किया। फ्लोरबॉल महासंघ हमारे बीच में विराजमान है, मैं निवेदन करूंगा कि वो आए और इन 72 kg महिला पहलवानों को आप मेडल पहना करके उनका मान सम्मान बढ़ाने का काम करेंगे। साथ में डॉक्टर सुरजीत नैन जी वो भी आए, उनको लेकर के आएंगे भाई ओम प्रकाश पहलवान जी और राजवीर मलिक जी, डॉक्टर जितेंद्र आर्य जी, हाँ यहाँ संजय जी और ब्रॉन्ज मेडल सानिता पवार महाराष्ट्र, सुरजीत नैन जी, डॉक्टर सुरजीत नैन जी ब्रॉन्ज मेडल है। और गंगापुर तालुके के रायपुर की श्रृंखला रतन पारखी इस देवगिरी कॉलेज की तालिबा ने ख़वातीन के कौमी कुश्ती मुकाबले में 26 अगस्त को रोहतक हरियाणा में 20 साल से कम उम्र के 59 किलो के ज़मरे में कांसे का तमगा हासिल किया और देवगिरी कॉलेज के साथ शहर औरंगाबाद का नाम रोशन किया। साबिका रियासती वजीर ट्रांसपोर्ट दिवाकर रावते के दौर में हुई भर्ती में मुंतखब किए गए उम्मीदवारों को रुजू किया जाए। शदीद बारिश से मुतासर इलाकों में मुंतखब किए गए जेर तरबियत ST मुलाजमीन को फौरन रुजू किया जाए, ये बात ऑल इंडिया पैंथर सेना के कौमी सदर दीपक केदार ने कही। तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात दुष्काळग्रस्त भागातील ST कर्मचाऱ्यांसाठी भरती झाली आणि यामध्ये तब्बल 3,500 उमेदवार सिलेक्ट झाले, त्यांचं प्रशिक्षण व्हावं म्हणून आम्ही लढा दिला, प्रशिक्षण थांबलेलं आहे, त्यांना नोकरी घेतलं जात नाही आणि आता ST महामंडळ हे कंत्राट बेसवरती कर्मचारी भरायला लागलेले आहे। दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसाठी आम्ही भरती काढल्याचं ढोंग तात्कालीन सरकारने केलं, आतापर्यंत ते विद्यार्थी, ते उमेदवार
लड़ता है, संघर्ष करता है, उपोषण करता है, आंदोलन करता है, परंतु त्या उमेदवारांना नोकरीवर घेतलं जात नाही, रुजू केलं जात नाही, प्रशिक्षण काही भागा विभागाचं थांबवलं जातंय। या महामंडळाचे संचालक असलेले चने कसलाही शेखर चने रिस्पॉन्स देत नाहीत। या नव्या सरकारला आमची मागणी आहे की तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभा केलं होतं, आता तुमची सत्ता आलेली आहे, दुष्काळग्रस्त भागातील त्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, भूमिहीन मजुरांच्या, गोरगरीब लेकरांचा विचार करा। त्यातले काही जणांनी आत्महत्या केलेली आहे आणि उरलेले सुद्धा आत्महत्याच्या उंबरट्यावरती उभा आहेत। तात्काळ त्या 3,500 उमेदवारांना एसटी महामंडळामध्ये रुजू करून घ्यावे, अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना लढा केल्याशिवाय राहणार नाही। नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। स्मार्ट सिटी बस की वजह से तालुके के काली पीली के ड्राइवर्स की रोजी रोटी खतरे में, म्यूनिसिपल कमिश्नर को महजर पेश। रोजोन मॉल ढोल ताशों से गूंज उठा। और देवगिरी कॉलेज की तालिबा ने कुश्ती के मुकाबले में कांसे का तमगा हासिल करके औरंगाबाद शहर का नाम किया रोशन। तो ये थी आज की खबरें, कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए एडियन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिन की।